नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून बातम्या पाहतच आहात की पाकिस्तानमध्ये कांदा व टोमॅटोचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तर भारतामध्ये याचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत अशातच स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि भारतामधून कांदा व टोमॅटोची निर्यात ही तातडीने चालू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी पत्राद्वारे नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना केलेले आहे तर पत्रामध्ये त्यांनी नेमके काय मुद्दे नमूद केलेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते मित्रांनो सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच नवनवीन बातम्या ह्या या चॅनलवरती पाहण्यास मिळतील सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन हे मिळत असतं तर मित्रांनो बातमी काय आहे ही सविस्तर पाहूयात पाकिस्तानमध्ये कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत त्यामुळे भारतातून कांदा आणि टोमॅटोची आयात करण्याची मागणी सध्या पाकिस्तानमधून होत आहे आणि भारताने याबाबत तातडीने निर्यात सुरू करून भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केलेले आहे घनवट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना पत्र पाठवून आपली मागणी केली आहे पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे परिणामी पाकिस्तानमध्ये कांद्याचे दर चारशे रुपये प्रतिकिलो व टोमॅटोचे दर पाचशे रुपये झालेले आहेत हे दर सातशे रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाकिस्तानातील व्यापारी वर्ग भारतातून कांदा व टोमॅटो आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे सध्या करत आहे भारतात मात्र कांद्याचे व टोमॅटोचे दर अद्यापही उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत कांदा चाळीमध्ये सडतो आहे तर टोमॅटो रस्त्यावर फेकले जात आहेत अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा व टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे भारतात कांदा व साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारताने पाकिस्तानातून कांदा व साखरेची आयात केलेली आहे सीमेवर कारगिलचे युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आलेली होती भारताने पाकिस्तानला मदत करण्याच्या हेतूने नव्हे तर भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा मदत करण्याचे साठी निर्यात सुरू करावी असे अनिल गणवट यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो आपण मुद्दे पाहिले की त्यांनी काय पत्रामध्ये पंतप्रधानांना जे काही सांगितलेलं आहे त्याचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आपणही कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आपलं काही म्हणणं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये आपण कळवावं तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक